आनंद श्री हॉस्पिटलमध्ये आचार्य श्रींच्या जन्मजयंतीनिमित्त मोफत स्त्रीरोग तपासणी शिबिर घेण्यात आलं. अशोकलाल वसंतलाल भंडारी परिवारानं या शिबिरासाठी सहकार्य केलं. शिबिर उद्घाटन प्रसंगी अशोकलाल भंडारी, वसंतलाल भंडारी, अंजली सचदेव, लता सचदेव, महेश सचदेव, आनंद भंडारी, सपना भंडारी, रेखा भंडारी, मेहुल भंडारी, डॉक्टर वसंत कटारिया, प्रकाश शिलानी, संतोष बोथरा, सुभाष मनोत, वसंत चोपडा, डॉक्टर आशिष भंडारी, डॉक्टर रवींद्र मुथा, डॉक्टर सौ सोनल बोरुडे आदी उपस्थित होते. भंडारी परिवाराच्या वतीनं महावीर युनिव्हर्सिटीसाठी 11 लाख रुपयांची देणगी देण्यात आली. मान्यवरांनी हॉस्पिटलमधील सेवाभावाचं कौतुक केलं. प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते सिद्धाराम सालीमठ साहेब, जे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत. त्यांना काही अपरिहार्य कारणामुळे जमलं नाहीये, तर आपण आता या कॅम्पची सुरुवात करतोय. या शिबिराचे जे आयोजक आहेत माननीय श्रीमान अशोकलालजी वसंतलालजी भंडारी परिवार, सौ अंजली, सौ लताताई, श्री महेशजी सचदेव, त्याचप्रमाणे श्री आनंदजी भंडारी, सौ सपना भंडारी, श्री वसंतजी भंडारी व सौ रेखा भंडारी, या सर्वांचं मी आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. जे काही सेवेचं कार्य आहे होते आणि आचार्य ऋषीजी सर तसेच भव्य आणि दिव्य होते, त्याप्रमाणे कार्य पण समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोचायला पाहिजे. आनंद ऋषीजी हॉस्पिटलचा स्थापनेच्या पूर्वीपासून आम्ही गर्भवती स्त्रियांचा तपासणी आणि त्यांचे उपचार आणि त्यावरती मग सिझरीन असेल किंवा नॉर्मल डिलिव्हरी, तर गर्भावस्था झाल्यापासून 3 महिन्यांच्या पुढेपर्यंत पासून डिलिव्हरीपर्यंत या स्त्रियांची सर्व प्रकारची मोफत तपासणी ते झाली पाहिजे. न्यूट्रिशन त्यांना वेळोवेळी दिले पाहिजेत. दर 2-3 महिने त्यांची सोनोग्राफी किंवा जे काही चेकअप, कारण जे काही महिला असतात त्या सगळ्या एकदम वेगवेगळ्या लहान बारीक असल्यावरती किंवा दुधे भांडे घातले किंवा वीट बांधकामावरती किंवा कन्स्ट्रक्शनवरती अशा त्या महिला असतात, तर ते कुपोषित बालक होऊ नये यासाठी ही संकल्पना. त्यामध्ये जवळजवळ 100 ते 150 महिला आमच्या त्या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने, नंतर त्या महिला आल्यानंतर पुढे 6 महिने किंवा 7 महिने त्यांची पूर्ण काळजी घ्यावी लागते. डिलिव्हरीपर्यंत ते बाळ जन्मदिवसपर्यंत, बाळ जन्माला आल्यानंतरही ते बाळाची पण काळजी असते, की बाळ कुपोषित नाही ना किंवा असलं तर ते सुखरूप राहील. त्यासाठी मी आमचे डॉक्टर कोरगे मॅडम, आमचे डॉक्टर मुथा सर यांना मी पहिला चारदा हे विचारलं तर सर, तर कॅम्प असतो तो फक्त 1 दिवसाचा असतो किंवा त्या दिवशी आलेले पेशंट 1-4 दिवसात किंवा 8 दिवसाची आपण डेट फिल करतो, म्हणजे कंटिन्युअस काम आहे. कंटिन्युअस म्हणजे 6 महिने तुम्हाला काम राहणार आहे. तर त्यांनी सांगितलं की बोलू शकत नाही पण मी करू शकतो, त्यांची परवानगी घेऊ हे सगळं काम आता केलेलं आहे. आणि दरवर्षी आपण अशा प्रकारचे 2 कॅम्प करतो आणि समाजाच्या अंतिम घटकाला आनंद ऋषीजी हॉस्पिटलचा फायदा होतो. त्या प्रेसिंगवरती आपलं हॉस्पिटल चालेल, लोकांच्या नाही, त्या गरजवंतांच्या प्रेसिंगवरती एवढं मोठं मानव सेवेचं कार्य हे आपलं आज होत आहे आणि एवढं कार्य हे आचार्य ऋषीजींचं स्वप्न खऱ्या अर्थाने आपण पुढे साकारलं. आज न भूतो न भविष्यात एवढं कार्य होतं त्या पाठीमागे खूप सारे लाभ जाते. आमच्याबरोबर असल्यामुळे एवढं कार्य होतं. आज आशिष शेठ पोरा यांच्या संपूर्ण परिवारालाच तो एक सामाजिक वसा माझ्या वडिलांना आज इथे हे कॅम्पसाठी जे आयोजन केले आहे त्याची संधी दिली, त्याबद्दल जैन सोशल फेडरेशन आणि इथलचे अंतर्जीजी हॉस्पिटल, इथलचे स्टाफ आणि डॉक्टर या सगळ्यांचे फार फार आभार. तसेच माझ्या वडिलांनी अशोकलाल भंडारी यांनी 11 लाखाची देणगी दिली महावीर युनिव्हर्सिटीसाठी आणि ही संधी आम्हाला जैन सोशल फेडरेशनने दिली, त्यासाठी त्यांचाही फार आभार. आणि आम्हाला ही सेवा करण्यासाठी नेहमी नेहमी म्हणजे आमच्या हातून ही सेवा नेहमी नेहमी व्हावी ही ईश्वरसाठी प्रार्थना. सगळ्या रुग्णांना, इथं आमच्या सगळ्या रुग्णांना आमच्याकडून भंडारी परिवारातर्फे फार फार शुभेच्छा आणि महावीर युनिव्हर्सिटीलाही आमच्याकडून फार फार शुभेच्छा. या शिबिरात 127 महिलांनी आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं, तर आभार प्रकाश शलानी यांनी मानले. छोटो दुसरा कॅम्प आहे, मागच्या 2-20 कॅम्प केले आपण आनंद ऋषी हॉस्पिटलच्या निमित्ताने. अशोकलालजी वसंतलालजी भंडारी परिवार आजच्या स्पॉन्सर आहे. आजच्यासारखे मोठे मोठे आणि दानशूर व्यक्ती लाभल्यामुळं आपण हे सगळे कॅम्प करू शकतो. अशोकलालजींचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आम्हाला पहिल्यापासून अगदी हॉस्पिटलच्या बांधणीपासून खूप सहकार्य केले. मल्टिपल प्रत्येक जिथं जिथं आम्ही नवीन नवीन प्रोजेक्ट केले त्यांच्या थ्रू, त्यांच्या काही ट्रस्टच्या थ्रू त्यांनी आम्हाला खूप खूप मदत केली आणि त्यांच्यामुळे आम्ही पुण्याचे फोर्स मोटरचे बालक
नंदनगरचे बाबू बापू शेत यांच्या सगळ्यांशी जोडू शकलो आणि त्यांच्यामुळे आज एवढा नाही म्हणतो तरी खूप मोठी मिळाली. आज त्यांच्या स्वतःच्या याच्यातून त्यांनी आम्हाला एक मोठी डोनेशन देत आहेत आणि मागे पण एक मोठी ॲम्ब्युलन्स दिली याच्यासाठी डोळ्यासाठी. आणि सांगू इच्छितो हे त्यांनी सहज मी त्यांना सांगितलं का युनिव्हर्सिटीचं उद्घाटन आहे त्यांनी एक रूम अकरा लाखाचा रोज कबूल केला आणि कॅम्पचं रोज प्राजक्त त्यांनी घेतलं. त्यांनी काही ते म्हणजे मी समोर सहज आवडतो चेक पण देतो की या त्यांनी बोलत नाही आहे म्हणजे त्यांचं कर्तव्य फार महान आहे. त्यांच्या पूर्ण परिवारापर्यंत आपण अनुषीतर्फे स्वागत करू आणि अत्यंत आभार मानू या मागणी. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.